आणि मुंबईच्या दादरमध्ये मंगळवारी भीषण अपघात झाला. दुचाकी चालकाचा तोल गेल्यामुळे मागे बसलेला मित्र खाली पडला आणि दुर्दैवाने तो बाजूने जाणाऱ्या डंपर खाली आला. डंपरचं वजन इतकं होतं की मित्राचं शरीर अक्षरशः त्यामध्ये चिरडून गेलं. कृपया वाहन चालवताना सर्व नियम पाळा, कारण हा अपघात पाहून आपलं मन विचलित होऊ शकतं. मंगळवारी भीषण अपघात झालेला आहे दादरमध्ये. दुचाकी चालकाचा तोल गेल्यामुळे मागे बसलेला मित्र खाली पडला आणि दुर्दैवानं तो बाजूने जाणाऱ्या डंपर खाली चिरडला गेला. मेहक मोता असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तो मुंबईतल्या घाटकोपरचा रहिवासी होता. मंगळवारी दुपारी दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघाले. दादरमधल्या टिळक ब्रिजजवळ रस्त्याचं काम सुरू आहे. मित्रानं डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी त्याचा तोल गेला आणि स्कूटर कलंडली. ही दृश्य इतकी विचलित करणारी आहे की ती ब्लर न करता प्रेक्षकांना दाखवणं शक्य नाही आहे. आपल्या देशात वाहतुकीची शिस्त फार क्वचित आढळते आणि त्यातही नियम मोडण्यात दुचाकीस्वार कायम पुढे असतात. व्हिडिओमधल्या दुचाकी चालकानं डंपरला ओव्हरटेक करण्याची घाई केली नसती तर कदाचित या मित्राचा जीव वाचला असता. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर वाहन चालवत असाल तर कृपया गाडीच्या वेगावर मर्यादा ठेवा आणि वाहतुकीचे सर्व नियम कसोशीनं पाळा.